आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये सध्या एक असंविधानिक सरकार बसलेलं आहे, अनैतिक सरकार बसलेलं आहे, नियमबाह्य सरकार बसलेलं आहे. त्याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला प्रलंबित आहे. आणि पण दरम्यान हे अनैतिक सरकार, हे असंविधानिक सरकार कायद्याचा गैरवापर करते, सत्तेचा गैरवापर करते, असलेल्या पदांचा गैरवापर करते. आणि म्हणून तिथं इलेक्शन कमिशनकडे आत्ता जी जो खटला दाखल झालेला आहे त्याला धरून आपली काहीतरी बळ दाखवण्याची आवश्यकता आहे. मग कसं दाखवणार? मग लोकांना प्रलोभनं द्या, आमच्याकडे या, म्हणजे मिंदे पण मी, आम्ही मिंदे आहोत, तुम्ही पण मिंदे व्हा. आम्ही बिघडवलो, तुम्ही बिघडा ना, तसं येते. आम्ही मिंदे आहोत, तुम्ही पण मिंदे व्हा. जे मिंदे होत नाहीत त्यांना मग दागदापडशा. मग त्या गुलामशेख आहेत सगळ्या, इडी बिडी सगळ्या आहेत त्या, त्यांचा वापर करायचा, पोलिसांचा वापर करायचा. मग न्यायाचा तरजू असा आहे का की आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारट? आणि असा जर तरजू तुमचा चालत असेल तर त्याच्याविरुद्ध आम्ही बोलणारच, तो आमचा न्याय हक्क आहे. आणि ते आम्ही बोललो म्हणून आम्ही प्रक्षोभक भाषणं केली, म्हणून आम्हाला नोटीसेस देण्यात आलेले आहेत. ती नोटीस दिली त्याप्रमाणे मी, त्यांनी आज मला बोलवतो येणारे पोलीस स्टेशनला या. आणि ती त्यांनी ज्यांनी तक्रारदारांनी तक्रार केली ती तक्रारीची प्रत मला त्यांनी दिलेली आहे, त्याचं उत्तरही मी देईन. काय अनेक पॅटर्न आहेत ना, पूल लोकांच्या कंपन्या पळवा, राज्याचा आमच्या राज्याचं तिकडे कसं पळवून न्या, हा एक नवीन पॅटर्न आहे ना निवडणुकीसाठी. तुम्ही जर काही चांगलं काम केलं होतं तुमच्या पायाखालची वाळू सरते. आणि महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे की इतकं लाचार सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही, की त्यांच्या समोर येऊन त्यांच्या समोरचे सगळे कारखाने घेऊन चालले. इथला बेरोजगार मात्र भेंडोळे घेऊन फिरतो आहे. आणि मग आता वरचा असतो असं पण म्हणतो, डोळे उघडले तर बरे, उडा डोळे. बघा आता हे जर महाराष्ट्रात घडलं असतं तर काय झालं असतं? महाविकास, बरं चांगलं, तू तू हुशार माणूस आहे. महाविकास आघाडीने हा पूल बांधला होता, बरं आहे, नशीब तिथे आम्ही पूल बांधायला नव्हतो. त्यामुळे गडकरींनी याची गंभीर दखल घ्यावी असं मला वाटतं. हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहात असं म्हटलं की वेदांचा प्रकल्प आम्ही आणतो अशी छाती बुलवून सांगितलं होतं. छातीवर झेंडा लावून तिकडे घेऊन गेले ते प्रकल्प. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या बुलेट ट्रेनच्या वेगानं कारखाने पळाले असं कधी घडलं नाही. बरं, मग बुलेट ट्रेन कशासाठी तेही तुम्हाला कळलं असेल आता. आणि मग यातून आत्ता समजलं पाहिजे आपल्याला, महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांनी, म्हणजे मराठी म्हणजे असो प्रांतानं धर्मही कुठला, तो या संस्कृतीत नटलेला मराठी माणूस आहे, तो कोणी असू दे, जातीपाती धर्मपंथाचा प्रांताचा सुद्धा, तो इथं वाढला, इथं मोठा झाला, इथला अन्याय होतो तेव्हा ह्या भूमीशी त्यांनी एकनिष्ठ राहून हा जे केंद्र सरकारचे अन्यायकारक वागणं आहे त्याच्या त्याचा प्रतिशोध घेतला पाहिजे, त्याला प्रतिकार केला पाहिजे. आणि पुन्हा मग महाविकास आघाडी जे वाईट होईल त्यासाठी महाविकास, म्हणजे मध्यंतरी बोर्ड लावला होता, आमचं सरकार आलं आणि हिंदूंच्या सणावरचं विघ्न गेलं. आता तुमचं सरकार आलं आणि विघ्नांची रास सुरू झालेली आहे, आमचे कारखाने गेले, रोजगार गेला. आलिया, खरं तर ती घोषणासुद्धा वाईट होती, ती घोषणासुद्धा वाईट होती. करोना काय मुंबईत आणि महाराष्ट्रात नव्हता, देशात होता. मग तुमच्या केंद्र सरकारबद्दल पण लिहा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.